नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचे नवीन व्हिडिओ मध्ये। या व्हिडिओ मध्ये आपण बघणार आहोत खेड ते भीमाशंकर या नॅशनल हायवे बद्दल संपूर्ण माहिती, त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा। मित्रांनो, त्या आधी आपण जर आपल्या चॅनल वर नवीन आहात तर चॅनल ला सबस्क्राइब करा व बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ चे अपडेट मिळत राहतील। चला तर मग सुरू करूया। केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी महाराष्ट्रातील तीर्थक्षेत्र आणि पर्यटन क्षेत्रांसंबंधी एक मोठी घोषणा केली आहे। महाराष्ट्रातील पवित्र 12 ज्योतिर्लिंगापैकी एक असलेले श्री क्षेत्र भीमाशंकर येथे देश विदेशातून येणाऱ्या भाविकांसाठी व पर्यटकांसाठी सोयी सुविधा निर्माण करण्याच्या दृष्टीने तीर्थक्षेत्रास जोडणाऱ्या खेड व भीमाशंकर या राज्यमार्ग रस्त्यास राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा देण्याचा निर्णय केंद्र सरकारच्या वतीने घेण्यात आला आहे। या नव्या महामार्गाची घोषणा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केली आहे। या महामार्गामुळे भीमाशंकर व माळशेज घाट हे पर्यटन वर्तुळ सहज शक्य होणार आहे। मित्रांनो, महाराष्ट्रातील पर्यटनाच्या दृष्टिकोनातून ही आनंदाची बातमी नितीन गडकरी यांनी दिली आहे। या महामार्गाच्या माध्यमातून रोजगार, वाहतूक, दळणवळणाच्या सोयी, पर्यटन, शैक्षणिक आणि औद्योगिक विकास साधण्यास मदत होणार आहे। तसेच या महामार्गाचे काम लवकर सुरू होणार असल्याची माहिती मिळाली आहे। मित्रांनो, हा महामार्ग 70 किलोमीटर लांबीचा असून राजगुरुंगर येथील खेड, चास, वाडा, तळेघर ही काही महत्वाची शहरे जोडली जाणार आहेत। या महामार्गामुळे भीमाशंकरला येणाऱ्या भाविकांसाठी दळणवळण सोयीचे होईल। तसेच भीमाशंकर परिसरातील शेती माल मुंबई बंदराकडे पोहोचवणे सुलभ होईल। देशभरात सर्वत्र राष्ट्रीय महामार्गांचे जाळे विणून देशातील तीर्थक्षेत्रांचा व पर्यटन क्षेत्रांचा विकास साधण्याचा मानस असल्याचं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले आहे। केंद्रीय मंत्री नितीन गडकरी कायमच त्यांनी केलेल्या निर्धारांसाठी आणि केलेल्या निर्धाराच्या अंमलबजावणीसाठी ओळखले जातात। केवळ सत्ताधारी पक्षच नाही तर विरोधी पक्षासह सर्वसामान्य नागरिकांकडूनही नितीन गडकरींच्या कामाचे कौतुक होते। काश्मीर ते कन्याकुमारी पर्यंत देशभरात गडकरींनी रस्ते बांधकाम केले आहेत। सर्व स्तरावरून त्यांच्या कामाचे कौतुक होताना दिसते। तरी महाराष्ट्रातील हा नवा राष्ट्रीय महामार्ग महाराष्ट्राच्या दृष्टीने कसा मदतीचा असेल हे बघणं महत्वाचं ठरणार आहे। तर धन्यवाद मित्रांनो आजच्या व्हिडिओ साठी। एवढेच, व्हिडिओ कसा वाटला कॉमेंट्स करून नक्की सांगा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओ मध्ये।